चाल न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मी पत्रकार सूरज पाटील. आपण आहोत अंबिस ते हायस्कूल या शाळेमध्ये आणि विद्यार्थी सातवीच्या आपण या ठिकाणी बघू शकताय. अगदी आदिवासी पालघर जिल्ह्यातील हे सगळे विद्यार्थी आहे. वाडा तालुक्यातील अंबिस ते हायस्कूल मधील आहेत. तर जाणून घेऊया गणिती प्रोजेक्ट इस्कॉनच्या माध्यमातून जो सुरू आहे त्याबद्दल. काय म्हणाल इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी, आपलं नाव काय? प्राजक्ता. आपलं नाव? ओके. या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत. ओके, बस बाकीच्यांनी बोलायचं आहे. फक्त तुम्ही आता सांगायचं आहे आम्हाला जे तुम्हाला वाटतं की इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज गणिती विषय आठवड्यातून एकदा सर येतात. सरांचं नाव काय? सुरज सर येतात. आणि संपूर्णपणे हे गणिती विषय प्रोजेक्ट राबवला जातो. 2 वर्षापासून सर येत आहेत. त्याच्या आधी सर यायचे. 8-1 वर्षापासून राबवला जातो आहे. कसं वाटतं सर येतात, गणिताच्या तुम्हाला टेक्निक देतात? आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला आवडतो तर मग रोज सर आले चालतील का? गणिताचे सर गोवर्धन इको व्हिलेजचे रोज आले पाहिजेत. नक्कीच तुमच्या मागणीला आम्ही या ठिकाणी आम्ही पुढे पाठवू. आणि गोवर्धन इको व्हिलेजचे सर तुम्हाला आठवड्यातून जास्तीत जास्त दिवस कसे शिकवतील ही मागणी तुम्ही तुमची मागणी आम्ही इस्कॉनपर्यंत पोहोचू. सगळे विद्यार्थी आपण या ठिकाणी आहोत. त्याचबरोबर आपण बघितलं इथे आता विद्यार्थ्यांकडे आपण जाऊया. तर हे सगळे विद्यार्थी आहेत. गणित तुम्हाला आवडतं सर्वांना? सगळ्यांना आवडतं? बोला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण या ठिकाणी जाणून घेतलं अंबिस ते हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं इस्कॉन गणिती प्रोजेक्ट बद्दलचं मत. सगळे विद्यार्थी खूप उत्सुक आहेत. गणितीचा शिबिराचा प्रोजेक्ट त्यांना खूप आवडतो. असंच पाहत राहा, ऐकत राहा मशाल न्यूज पालघर वाडा. मी पत्रकार सूरज पाटील, कॅमेरामन गवारी साहेब.